आणि यानंतर बुलेटिन मध्ये महत्त्वाच्या 50 घडामोडींचा आढावा घेऊया. बातम्यांचं अर्धशतक. अमरावतीमध्ये जिल्हा स्त्री बाल रुग्णालयातील बालक अतिदक्षता कक्षाला आग लागली होती. यावेळी मुलांना तातडीनं दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवल्यानं मोठा अनर्थ टळला. आगीची माहिती मिळताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यशोमती ठाकूर यांनी रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयातील आगीसंदर्भात फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती घेतली. या घटनेची सखोल चौकशी करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नाशिकमध्ये आडगावच्या डीआरडीओ परिसरात अज्ञात ड्रोन घिरट्या घालत असल्याचं समोर आलं. शुक्रवारी संध्याकाळी स्थानिकांनी डीआरडीओ जवळ ड्रोन पाहिलाय. नाशिकच्या लष्करी हद्दीमध्ये ड्रोनच्या माध्यमातून रेकी केली जाते का याचा तपास आता करण्यात आलाय. किल्ले रायगडावर पिंडदान करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीजवळच्या इमारतीतील हा व्हिडिओ असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र एबीपी माणसा या व्हिडिओची पुष्टी करत नाही. नवरात्रोत्सव काही तासांवर येऊन ठेपला असून कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये उत्सवाची सगळी तयारी करण्यात आली आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज मंदिर परिसराची पाहणी केली आहे. पुण्यामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आज शिवसेनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. पाकिस्तानचा ध्वज पायाखाली चिरडत शिवसेनेनं पाकिस्तान जिंदाबाद घोषणेचा निषेध केलाय. पुण्यामध्ये मनसेनं हर हर महादेवच्या घोषणा देत आंदोलन केलं. मनसैनिकांकडून पाकिस्तान विरोधी जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तानचे झेंडे जाळले गेले. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणांवरून अजित पवारांनी सुद्धा हल्लाबोल केला. या घोषणा देणाऱ्यांमागचा सूत्रधार शोधा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. बारामतीमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवारांनी शिंदे सरकारवरती टीका केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लांबल्यानं त्यांनी सरकारला लक्ष्य केलंय. महाविकास आघाडी सरकार असतं तर निवडणुका लागल्या असत्या असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची स्तुती केली आहे. ते साताऱ्याचे सुपुत्र असल्याचं सांगत त्यांचे माथाडी कामगारांशी जवळचे संबंध आहेत. 2 तास पायी जाऊन लोकांच्या समस्या ऐकणारे शिंदे हे पहिले मुख्यमंत्री आहेत अशा शब्दात फडणवीसांनी शिंदेंच्या कामाचं कौतुक केलंय. नरेंद्र पाटलांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं अध्यक्ष करण्याची मागणी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे केली. नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यामध्ये बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प पुण्यातल्या तळेगाव ऐवजी गुजरातला गेल्यानं ठाकरे पितापुत्रांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू केला. तर मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे पितापुत्रांना प्रत्युत्तर दिलंय. अरब देशातून आलेल्या राजपुत्रांना तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी भेटावं म्हणून विनंती केली होती. मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यांनी स्वतः भेट घेण्याऐवजी उद्योगमंत्र्यांना भेट घेण्यास सांगितलंय असा गौप्यस्फोट केसरकरांनी केला. रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षावरती ही भेट झाली. या भेटीवेळी मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि शिंदे गटाचे नेते किरण पावसकर उपस्थित होते. बुधवारी जगातील दुसऱ्या क्रमांकाचे अब्जाधीश आणि उद्योगपती गौतम अदानी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. देशातील क्रमांक 1 आणि क्रमांक 2 उद्योगपतींनी घेतलेल्या राजकीय गाठीभेटींमुळे चर्चा रंगतात. राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. वर्षा बंगला सोडताना जेव्हा एखादी नवरी घर सोडते तसं यांनी सोंग केलं असल्याचं टीकास्त्र भुमरे यांनी उद्धव ठाकरेंवर सोडलं. बीडमध्ये झालेल्या ऊसतोड मुकादम आणि वाहतूकदारांच्या बैठकीमध्ये पंकजा मुंडे यांनी काय झाडी काय डोंगर फेम शहाजीबाबू पाटील यांचा डायलॉग मारला. ऊसतोड कामगारांच्या आयुष्यात सुद्धा असेच दिवस आले पाहिजेत असं पंकजा मुंडे म्हणाल्या. कोल्हापूरचे नवीन पालकमंत्री दीपक केसरकर आज कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत. त्यांनी आज सकाळी अंबाबाई मंदिरामध्ये जाऊन देवीचं दर्शन घेतलंय. कोल्हापूर ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीनं महत्वाचा जिल्हा आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विकास जयपूर सारखा करू असा विश्वास नूतन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 1 ऑक्टोबरला सिंधुदुर्ग दौऱ्यावरती जाणार आहेत. बॅरिस्टर नाथ पै यांचा जन्मशताब्दी वर्षनिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. कोणी आरे केलं तर कार्य करा आणि एक मारली तर चार मारा असा सल्ला कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या समर्थकांना दिला. परभणीतल्या मेळाव्यामध्ये सत्तारांनी केलेल्या या चिथावणीखोर वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे.
राज्याच्या सगळ्याच भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात राज्य पाणीदार झालंय। राज्यातील मोठ्या धरण प्रकल्पामध्ये सध्या 95%हून अधिक पाणीसाठा जमा झालाय। मुंबईतील आरे कॉलनीमध्ये मेट्रो कारशेड उभारणीवरून शिंदे फडणवीस सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे। आरेतील कारशेडच्या बांधकामाला तीव्र विरोध करत पर्यावरणवाद्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये 7 याचिका दाखल केल्या। 11वी ऑनलाइन प्रवेशाच्या 3 सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि 2 विशेष फेऱ्या पार पडल्या। यानंतर आता प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी 3री विशेष फेरी शुक्रवारी जाहीर झाली। मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी प्रत्येक विभागाला 5 लाख रुपयांचा तातडीचा निधी देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाचा आहे। या निधीचा वापर भर पावसात खड्डे बुजवण्यासाठी वापरले जाणारे कोल्ड मिक्स बाजारातून घेऊन वापरता येणार आहे। मुंबईमध्ये अंगडिया व्यापाऱ्याच्या कार्यालयामध्ये 1 कोटी रुपयांची चोरी झाली। काल दुपारी चोरट्यांनी अंगडिया व्यापाऱ्याच्या कार्यालयामध्ये शिरत तिजोरी फोडली आणि 1 कोटी रुपयांच्या रोख रकमेवरती डल्ला मारला। मालेगाव बॉम्बस्फोट खटला चालवण्यास चालढकल करणाऱ्या एनआयला मुंबई उच्च न्यायालयानं फैलावर घेतलं। मालेगाव खटला निकाली काढण्यासाठी आणखी किती वेळ घेणार असा सवाल करत न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठानं एनआयला जाब विचारला। नंदुरबार नवापूर रस्त्यावरच्या बिजादेवी गावाजवळ ट्रॅक्टर आणि मोटरसायकल अपघात झाला। या अपघातामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।